तुम्हाला मान्य आहे का की पक्ष फुटलाय? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही आणि त्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत, देशाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. मग अजित पवार आणि त्यांच्याबरोबरचे आमदार कोण आहे? अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरनं निवडून आलेले आमदार आहेत. यांनी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात काही निर्णय घेतलेले आहेत, त्याच्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस पाठवलेली आहे. आम्ही उत्तराची वाट बघतो. मराठा संघटनेचा जो मोर्चा झाला हा खूप नावाजला गेला, त्यांची शिस्तबद्धता फार नावाजली गेली आणि ते एक चित्र. आणि आता जे बघायला मिळतं आहे की जालन्यामध्ये त्यांनी उपोषण केलं, मग त्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला, ह्या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? अतिशय दुर्दैवी. परवा जे जालन्याला झालं त्याला पूर्णपणे आज असलेलं सरकार जबाबदार आहे, कारण त्यांनी चूकच केली होती ज्या अमानुष पद्धतीने लाठीचार्ज झाला. मग काल त्यांना माफी मागावी लागली. चांगली लीडरशिप कुठली असते? जी यश आलं तर टीमला क्रेडिट देते आणि अपयश आलं की स्वतः त्याची. दॅट इज लीडरशिप. चंद्रकांत दादा पाटील ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बरोबर. आवडणारी गोष्ट की ते भेटले खूप खूप चांगल्या गप्पा मारतात आणि खूप माझं त्यांचं भेटल्यावर खूप चांगलं असत. आणि आता नावडणारी गोष्ट की पालकमंत्री म्हणून मला बरेच दिवसात भेटले नाहीयेत आणि आमचा फंड राहिलाय. आता राऊंड म्हणून तरी असे फोटो पण कसे निघतात ना, जणू काही त्यांना ऐकायला येत असल्यासारखे. हे बघा, मी तुमच्या समोर काढतोय. मला मी काय सांगितलं, मी काय ठरवलं नव्हतं. मला पण माहित नव्हतं मॅजिक बॉक्स मधनं काय येणार. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आवडणारी पटलेली एक गोष्ट आणि खुपणारी एक गोष्ट. एक वडील म्हणून तुमच्याकडून पवार साहेब कसे आहेत हे लोकांना ऐकायला आवडेल. एक तर फार मार्गदर्शन करत नाही, खूप कमी बोलतात. ज्या दिवशी मी पहिल्यांदा लोकसभा निवडून गेले ते मला गाडीतून जाताना घरातून सहा जनपदून निघाले तेव्हा मला अजूनही ती गोष्ट आठवते. मला एक गोष्ट म्हणली होती की आज तू पहिल्यांदा गेट नंबर वन लोकसभेचं MP म्हणून चालली आहेस, एक लक्षात ठेव आयुष्यभर की ही जी गेट नंबर एकच्या ज्या ह्या पायऱ्या आहेत ना, त्या तुला चढण्यासाठी ही जी संधी मिळाली आहे ही फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांमध्ये मिळाली. जोपर्यंत मतदाराला लक्षात ठेवशील दरवेळेस चढताना तोपर्यंत चढता येईल. ज्या दिवशी त्या मतदाराला विसरशील पायरी चढता येणार. हॅलो, नमस्कार चव्हाण साहेब, मी सुप्रिया बोलते. मी खरं तर तुम्हाला माफी मागायला फोन केला, कारण आम्ही जे राजकारण आणि समाजकारण करतो हे तुमच्या नावाने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या विचाराने. आणि आज महाराष्ट्र प्रचंड अस्वस्थ आहे आणि तुम्ही महाराष्ट्राचा जो मंगल कलश आणला, तुमचे विचार घेण्याचा अतिशय प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळेच करतोय, पण त्याच्यात आज महाराष्ट्र देशामध्ये अव्वल नंबर नाही आहे त्याचं मला भयंकर दुःख. स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो नाही आहे, प्रचंड अस्वस्थ. भाजपमध्ये भावी पंतप्रधान कोण आहे असं वाटतं, देवेंद्र फडणवीस का नितीन गडकरी? नितीन गडकरी. कोणत्या पुतण्याचं आपल्या काका विरोधातलं बंड योग्य होतं असं वाटतं, राज ठाकरे, अजित पवार की धनंजय मुंडे? कुठल्या पुतण्याला उज्ज्वल राजकीय भविष्य आहे, रोहित पवार की पार्थ पवार?